हॅलो फ्रेंड्स होप्स तुम्ही सगळं बरे आहात आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे पी वाय आय एन च्या मार्केट प्रोडिक्शनची टेक्निकल अनालिसिस करू आणि सपोर्ट व बद्दल बोलू तर त्यासाठी आपण जाऊ एंजल वनच्या मोबाईल ऍप्लिकेशनवर आपण इथे आलो आहोत एंजल वनच्या होम पेजवर त्याला जर आपण थोडाच कॉल करत गेल्या तर आपल्याला दिसेल इन्स्टाटेड ॲप ऑप्शन त्यावर टॅप करायचं यावर टॅप केला की आपण आलं होतं इन्स्टाट्रेटच्या प्लॅटफॉर्मवर इथे आपण एकच क्लिकवर निफ्टी व बँक निफ्टीचे चार्ट अनालिसिस करू शकतो वेगवेगळ्या कॅन्डल्स व इंडिकेटर्सला अप्लाय करू शकतो टाईम फ्रेम चेंज करू शकतो ऑप्शन चेन करू शकतो आणि एकच क्लिकवर बाय कॉल व पुट करू शकतो इथे आपल्याला टॉप लेफ्ट कॉर्नरला प्लस एक आयकॉन दिसत आहे यावर टॅप केला की आपण इथे कोणत्याही स्टॉकला सर्च करू शकतो तर मी इथे सर्च करते जे पी वाय आय एन आर इथे आला जे पी वाय आय एन आर यावर टॅप करायचं हेव्हा टॅप केला आहे की आपल्यासमोर जे पी वाय आय चार्ट ओपन झालं आहे या चार्टमध्ये जर आपण बघू तर इथे आपल्याला मार्केटमध्ये खूप अप्स अँड डाऊन दिसत आहे आणि जर आपण याचा लास्ट क्लोज बघू तर तो आहे सिक्स्टी पॉईंट नाईन झिरोचा तर जे पी वाय आयन आर चे ऑप्शनशेअर बघण्यासाठी आपण परत जाऊ होम पेजवर आणि सर्चवर टॅप करू इथे आपल्याला सर्च करायची जे पी वाय आयन मला सर्च बारमध्ये दिसत आहे मी यावर टॅप करते हेवर टॅप केलं आहे की आपल्यासमोर जे पी वाय आय चार्ट ओपन झाला आहे या चार्टमध्ये इथे आपण याची ऑप्शनची अनॅलिसिस करू शकतो चार्ट्स बघू शकतो आणि स्टॉक डिटेल्स पण बघू शकतो तर आपल्याला जे पी वाय एन आरची स्टॉक डिटेल्स बघायचे आहे त्यासाठी आपण टॅप करू स्टॉक डिटेल्स ऑप्शनवर केव्हा टॅप केला की आपल्यासमोर जे पी वाय एन आरचा ओव्हरव्ह्यूचं पेज आला आहे आपल्याला याची टेक्निकल अनालिसिस करायची आहे त्यासाठी आपण टॅप करू टेक्निकलवर यावर टॅप करताच आपल्यासमोर जे पी वाय एन आरचा असा एक पेज आला आहे जिथे आपण वेगवेगळ्या टाईम फ्रेम सेट करू शकतो मी इथे वन आरचा टाइम फ्रेम लावला आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने टाईम फ्रेम चेंज करू शकता तर या वन आरचा टाइम फ्रेममध्ये जे पी वाय आय एन आरची रेजिस्टन्स आणि सपोर्ट बघण्यासाठी आपण टॅप करू रेजिस्टन्स आणि सपोर्ट ऑप्शनवर यावर टॅप केला की आपल्यासमोर ह्याचे तीन सपोर्ट आणि तीन रेजिस्टन्स आले आहेत याचा पहिला सपोर्ट आहे सिक्स्टी वन पॉईंट झिरो सेवन दुसरा आहे सेवन सिक्स्टी पॉईंट सेवन एट आणि तिसरा आहे सिक्स्टी पॉईंट टू सेवनचा जर आपण याचा रेजिस्टन्स बघू तर असं पहिला रेजिस्टन्स आहे सिक्स्टी वन पॉईंट फाईव्ह एट दुसरा आहे सिक्स्टी वन पॉईंट एट झिरो आणि तिसरा आहे सिक्स्टी टू पॉईंट थ्री वनचा तर हा सपोर्ट अँड रेजिस्टेंस तुम्ही ट्यूजडे मार्केटमध्ये ट्रेडिंगसाठी यूज करू शकता आणि जर आपण असं समजू की ट्यूसडे मार्केट बुलिश फॉर्म करणार आहे की बॅरिशर त्यासाठी आपण या समजेवर टॅप करू यावर टॅप केलात की आपण इथे बघू शकतो की ते बुलिशला वन वोट मिळाला आहे न्यूट्रलला सेवन आणि बॅरिशला नाईन्टीन वोट्स मिळाले आहेत तर यातून क्लिअर करत आहे की ट्यूजडे मार्केट डाउन ट्रेंडमध्ये जाणार आहे तर चला आपण परत जाऊ इन्स्टॉट एटच्या एफ एन ओच्या ऑप्शनवर इथे आपल्यासमोर परत जे पी वाय एन आरचा चार्ट ओपन झाला आहे तर इथे आपली सेलिंग जर्नी स्टार्ट करण्यासाठी आपण टॅप करू सेल ऑप्शनवर नंतर इथे आपल्याला लॉट्सअप एंटर करायची तर मी एंटर करते वन नंतर लिमिट किंवा मार्केट ऑर्डरमधून सिलेक्ट करायचं तर मी सिलेक्ट केलं आहे लिमिट नंतर सेलवर टॅप करायचं नंतर कन्फर्मवर टॅप करायचं इथं यसवर प्रेस करताच आपलं ऑर्डर ऑटोमॅटिक प्लेस होऊन जाईल तर हा होता आजचा व्हिडिओ ज्यामध्ये आपण जाणून घेतलो की किती इझिली आपण एंजल वन आप एंजल वनच्या अपडेटेड ॲपवर जे पी वाय एनआरची टेक्निकल अनालिसिस करू शकतो तर तुमची ट्रेडिंग जर्नी स्टार्ट करण्यासाठी आत्ताचा अकाउंट ऑप्शनवर आणि ॲड फंड करून तुम्ही तुमची ट्रेडिंग जर्नी एंजल वनच्या अपडेटेड ॲपवर खूप इझिली स्टार्ट करू शकता जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा